नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी हेमंत कुमार केळकर. मित्रांनो, आज नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जाऊन सामाजिक संस्था संघटना यांनी एक निवेदन दिले. निवेदनाचा विषय होता लव जिहाद व महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा, तसेच अत्याचारित संबंधित खटल्यांना तातडीने निकालात काढण्याचा. हे निवेदन दिल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांशी या कार्यकर्त्यांनी चर्चा देखील केली, जे सोबतच आमच्या या स्क्रीनवर आपण पाहतच आहात. जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील या होत्या, आणि त्यांच्यासोबत साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, साई धनवर्षा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख हे या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला होता. मित्रांनो, हे निवेदन दिल्याच्या नंतर, कलेक्टर साहेबांशी चर्चा पूर्ण केल्याच्या नंतर संजय देशमुख आणि डॉक्टर आशाताई पाटील यांनी पत्रकारांशी बातचीत केली. चला तर मग पाहू आपण त्यांनी नक्की काय सांगितलं, या निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनाचा हेतू काय होता, जो आम्ही आत्ता सांगितलेला आहे पण त्यांच्या तोंडून आपण ऐकणं हे जास्त बरं राहील. दुसरी गोष्ट सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजून आपण आमच्या समर्थ लेखणीचे चॅनल्स सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हा सामाजिक विषय आहे, प्रत्येकाने याबाबत आवाज उचलला पाहिजे. त्यामुळे संजय देशमुख जे बोलतायत त्याचा विचार करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही करा. चला तर पाहू संजय देशमुख आणि आशाताई पाटील यांनी जे पत्रकारांशी बातचीत केले ती नेमकी काय आहे. मुली व महिलांवर जे अत्याचार होतात त्यांचे जे खटले प्रलंबित आहे 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष, 20 वर्षानंतर त्याला मागून काय झालं, तर आता पाठवा. आम्ही सर्वजण देश ओ देश ता भाई लाखो बार मुसीबत आई, इंसानों ने जान गवाई पर बहनों की लाज बचाई. आणि आज आपण बघत आहोत अलीकडच्या काळात लव जिहाद असेल त्याचं तर खूळ इतकं भारतात पसरू पाहत आहे की आपल्या मुली व महिलांवर अत्याचार होत आहे, त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात येत आहे. आणि जेव्हा एखादी अशी घटना घडते त्याला पोलीस घेऊन जाता, काहीतरी शिक्षा होती चावमेव, तो बरेच 4-5 वर्षांनी सुटून येतो आणि बिंदास फिरतो. परंतु आमच्या मुली आणि महिलांवर जर अत्याचार होतो त्यांचं आयुष्य खराब होतं, याला जबाबदार कोण? आणि किती दिवस आम्ही सहन करायचं? आम्ही नाशिक जिल्ह्यातील, फक्त नाशिक शहर नव्हे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक संघटना असेल किंवा संस्था असेल, असे सर्व समाजसेवक आज या शेकडोंच्या संख्येने आहोत. आमच्या एक एक संस्थेत संघटनेत शेकडो सभासद आहे. तुम्ही विचार केला, उद्या जर आम्ही याच्यावर जर मोर्चा काढला लाखोंच्या संख्येने नाशिक बंद होऊ शकतं. परंतु शासनाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. आपण कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याचे कार्य हे प्रत्येक व्यक्तीचं आहे. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सर्वांच्या वतीने आज निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर, जसे आपण ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो, जसं बदलापूरला झालं, तो जो आरोपी आहे त्याला तात्काळ फाशी द्यावी. आणि या आधीचेही जेही मुली व महिलांवर अत्याचार होणारे जेही खटले असतील हे तातडीने हे खटले निकाली लावावात, नाही तर उद्या सर्व या नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक जर मनावर घेतील तर काहीही घडू शकतं. धन्यवाद. तर कारवाईसाठी
नाशिक शहरातील संपूर्ण संस्था एकत्र महासंघ येऊन संस्थेचे अध्यक्ष एकत्ररित्या निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आले आहेत आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन झालं आणि ऑफिसरनी आम्हाला पुढील हमी दिली की यांच्यावर कारवाई कठोर करण्यात येईल आणि पुढे असं जीआरही करण्यात येईल. जसं की प्रधानमंत्र्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी कठोर कारवाई करण्यात येईल असं जीआर ओपन करण्याची हमी दिलेली आहे. तर आता आम्हाला आक्रोश थोडा थंड करावा लागतो की पुढे काय होत आहे आणि काय होणार आहे. धन्यवाद.